ज्ञानेश्वर ग्रामवंत मंडळाचे संचलित ज्ञान मंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या प्रांगणामध्ये जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार माननीय अतुल शेठ भिंडके यांच्या 42व्या वाढदिवसानिमित्त आळेगावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम आयोजला आहे आणि या निमित्ताने मी प्रथमतः त्यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावर असणारे आपले लाडके आमदार अतुल शेठ भिंडके त्यांच्या सुविद्य पत्नी गौरीताई भिंडके आळेगावचे सरपंच प्रीतम शेठ काळे उपसरपंच विजय शेठ कुऱ्हाडे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास शेठ सहाने खजिनदार रोहिदास शेठ पाडेकर त्याचप्रमाणे ज्यांनी 5 वर्ष अध्यक्षपद भूषवलं ते विद्यमान संचालक किशोर शेठ कुऱ्हाडे सर्व संचालक मंडळ संतवाडी कोळवाडीचे उपसरपंच माननीय दिनेश सहाणे ग्रामपंचायतचे सर्व संचालक व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर ज्ञान मंदिर हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी खरोखर आजचा दिवस अतिशय आपल्या आळेगावच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की ज्या माणसाचा आपण सत्कार करतोय अतिशय योग्य अशा माणसाचा आपण सत्कार करतोय की ज्यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसा आहे राजकारण आहे सर्व काय आहे माननीय आमदार अतुल शेठ भिंडके यांचे वडील 20 वर्ष आमदार होते आणि त्या काळामध्ये आमदार साहेबांनी जी जी कामं केलीत ती आज कदाचित तुम्हाला माहीत सुद्धा नसतील आळेगाव म्हटल्यानंतर आळेगावावर त्यांचं अतिशय मोठं प्रेम आणि त्या प्रेमामधूनच अनेक विकास कामं त्यांनी केली आळेगाव म्हणजे पूर्व भागातलं अग्रेसर असणारं गाव दुष्काळी गाव परंतु माननीय आपल्या भारताचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून आमदार वल्लभ शेठ भिंडके यांनी पिंपळगाव जोग्यासारखा सर्वांच्या जीवनमरणाचा प्रश्न असणारा हा जो कालवा आहे हा कालवा केला आणि त्या माध्यमातून आज आपण पाहतोय की आळेगाव मग त्या कॅनॉलचा उत्तर भाग असो दक्षिण भाग असो दोन्ही भाग अतिशय बागायत झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं शेतकरीसुद्धा खुश आहेत लहान मुलांना कल्पना नसेल की वल्लभ शेठ भिंडके यांनी हे जे आपल्या या प्रांगणामध्ये सिनियर कॉलेज आहे हे सिनियर कॉलेज आपल्याला जाता जाता परत दिलेलं आहे तालुक्यामध्ये नारायणगाव आणि आळे असे दोन स्पर्धक असायचे आणि कॉलेज तर एकच द्यायचे परंतु वल्लभ शेठ भिंडक्यांनी आपली ताकद वापरली आणि नारायणगाव की आळ असं होत असताना त्यांनी आपली ताकद पवार साहेबांकडे वापरली आणि सरळ दोन्ही गावांना सिनियर कॉलेज देऊन टाकलं आणि आज त्याच्यामुळं या प्रांगणामध्ये असं काही शैक्षणिक संकुल आहे
की जवळजवळ 6 ते 6,500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आणि मला अभिमानाने सांगायची वाटतं की विद्यार्थ्यांबरोबरच या ठिकाणी गुणवत्ता सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे। या ठिकाणी हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सीनियर कॉलेज आहे, बीसीए आहे, बीसीएस आहे, असे अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आणि निश्चितपणे या पूर्व भागातील किंबहुना घाडगावपासून तर इकडं अळकुटीपर्यंत इकडं ओतूरपर्यंत सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात। जागेचा प्रश्न होता, आपल्याला ही जी एवढ्या मोठ्या संकुलाला ही जागा पुरेशी नव्हती आणि पुरेशी नसताना संस्थेने पुष्कळ प्रयत्न केले, परंतु शेवटच्या क्षणामध्ये खरा जोर लावला असेल ते आपले लाडके आमदार अतुलजी भेंडके, आणि त्यांनी या वर्षामध्ये 1.25 हेक्टर जागा विना मोबदला मिळवून दिली। सांगायला अभिमान वाटतो की फार मोठं कार्य आमदार साहेबांच्या हातून झालेलं आहे की जागेची गरज होती। आमदार साहेबांना एक विनंती करी की आपण जागा दिली परंतु पुढे काय, त्याला चहूबाजूनी कंपाऊंड पाहिजे आणि कंपाऊंडची सुद्धा व्यवस्था आपण कराल अशी मला खात्री आहे। हा कार्यक्रम या ठिकाणी जो घेतलेला आहे, आळेगावचे कार्यकुशल सरपंच माननीय प्रीतमजी काळे आणि उपसरपंच ॲडव्होकेट विजय कुराडे यांनी एक सामाजिक वारसा म्हणून असं ठरवलं की हायस्कूलमध्ये साधारणपणे 5वी ते 10वीपर्यंत जे विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत की जे 2-2, 5-5 किलोमीटरवरून येत आहेत, अशा ज्या मुली आहेत की त्यांना जाण्या येण्याची सोय नाही, अशा विद्यार्थ्यांना आमदार साहेबांच्या 42व्या वाढदिवसानिमित्त 42 सायकली वाटण्याचं ठरवलं आणि आज तो या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो। सरपंचाच्या बाबतीत मला सांगितलं पाहिजे की ते सरपंच नसताना सुद्धा त्यांचं कार्य इतकं मोठं होतं। कोविडच्या काळामध्ये साधारणपणे 1 ते 2 महिने जे अनाथ लोक होती त्या लोकांना जेवण देण्याचं काम अहोरात्र हे सरपंच आणि त्यांच्या टीमने केलं। अतिशय कर्तबगार हा सरपंच आपल्या गावाला मिळाला आहे आणि त्यांच्या माध्यमातून अतुल शेठच्या माध्यमातून आळे गावामध्ये त्यांनी किती फंड आणला त्याचं वर्णन आता डिके गुंजाळ सरांनी केलेलं आहे। मी आता पुन्हा जास्त वेळ घेत नाही। ॲडव्होकेट विजय सर कुराडे उपसरपंच यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देण्याचं कबूल केलं आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये एक झाड आहे, परंतु तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे। नुसतं झाड दिलंय, तुम्ही झाडाचं वृक्षारोपण करणार, परंतु हे झाड वाढवण्याचं काम प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे आणि त्याच झाडाच्या सावलीखाली तुम्ही बसावं अशी माझी मनोमन इच्छा आहे। जास्त काही बोलत नाही, आमदार साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे। या प्रांगणामध्ये आपण आलात, आपलं ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊ शेठ कुराडे, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, संचालक, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो। आणि एक सांगावशी वाटतं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं त्यांची कर्तबगार पत्नी असती अशा गौरीताईंना सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या छोटंसं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद सर।